आपण स्टडी करताना टेक्सोनॉमिकल एड्सचा पार्ट बघितला होता. टेक्सोनॉमिक एड्समध्ये आपण जे काही ऑर्गॅनिझम आहे ते सगळ्याच्या सगळे क्लासिफाय करण्यासाठी ज्या काही टेक्निक्स तयार केल्या, काही असे पॉईंट्स तयार केले की ज्याच्यातून आपण जेवढे काही आपल्याकडे अवेलेबल ऑर्गॅनिझम असतील त्या सगळ्यांचा स्टडी इझी व्हावं, इझी टू अंडरस्टँड, इझी टू रिमेंबर, ह्या फॅक्टरसाठी आपण कंपल्सरी त्याचं पाच पार्टमध्ये रिव्हिजन केलं. त्याच्यामध्ये हार्बेरियाचं इन्फॉर्मेशन केलं, त्याच्यानंतर वर्णित गार्डन्स बनवले, झूलॉजिकल पार्क्स बनवले, बायोडायव्हर्सिटिकल पार्क्स बनवले, म्युझियम्स बनवले, आणि ह्या पाच पॉईंटचं आपण सगळं ऑर्गॅनिझम काय केले, डिवाइड केले. आता सगळ्यात महत्त्वाचं हे की आपण हे का केलं होतं, तर एक म्हणजे टू स्टडी बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय, किंवा हा पार्ट जो आहे तो कशासाठी घेतला, ज्याला आपल्याला स्टडी करायला स्टार्ट करणार, त्याला फक्त पाहून ओरिएंटेशन येणं किंवा त्याचं नेम येणं हा भाग नाही आहे स्टडीमध्ये. आता स्टडीमध्ये आपल्याला तो ऑर्गॅनिझम डिटेलमध्ये स्टडी करता आलं होते, पण डिटेलमध्ये स्टडी करताना नेमकं काय करायचं, कारण परत पुन्हा पहिला प्रश्न हा की आपण क्लासिफाय करून तर आपण टेक्सोनॉमिकल एड्स तयार केले, स्टडीसाठी तयार केलं म्हणते, पण आता त्याच्या स्टडी करताना एक्झॅक्ट काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे आपल्याला टू स्टडी बायोडायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोडायव्हर्सिटिकल फॅक्टर जर स्टडी करायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट लागते, ते म्हणजे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं लिव्ह फॉर कॉन्झर्वेशन, लिव्ह ऑफ कॉन्झर्वेशन हे माहीत असणं गरजेचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्झर्वेशनचे टाईप्स माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी काय एक्झॅक्ट स्टडी करायचं तोही फॅक्टर माहीत पाहिजे. ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्यात पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं हे की जे काही कॉन्झर्वेशन आहे, कॉन्झर्वेशन म्हणजे मराठीत त्याला जतन किंवा संवर्धन असं बोलतात, तर कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्यात आता पहिला पॉईंट आपण बघूया बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन. द डिग्री ऑफ व्हेरिएशन्स ऑफ लाईफ फ्रॉम अँड इकोसिस्टीम आर कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. द डिग्री ऑफ व्हेरिएशन्स, व्हेरिएशन्स म्हणजे पाहून डिफरन्स. डिग्री ऑफ व्हेरिएशन म्हणजे जसं जसं एन्व्हायरमेंट चेंज होणार, जसं जसं ॲटमॉस्फिरिक चेंजेस होणार, मग त्याच्यामध्ये टेम्परेचर, प्रेशर किंवा हा सगळा कंडिशनचा पार्ट येते, हे जसं जसं चेंज होत जाणार तसं लाईफमध्ये बरेच काय काय चेंजेस होणार. या त्या चेंजमुळे जे व्हेरिएशन्स येतात म्हणजे जो डिफरन्स येतो तो स्टडी करणं म्हणजे बायोडायव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल सांगते म्हणजे तुमच्या बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन लक्षात येईल. इकॉलॉजिकली हे सगळं स्टडी करणारे म्हणजे इकोसिस्टीममध्ये स्टडी करतात. फॉर एक्झाम्पल समजा की आपलं ह्युमन बीइंगचं फॉर्मेशन, ह्युमन बीइंगचं फॉर्मेशन असं होतं की अर्थसर्फे ज्याला किंवा ओरिजिन ऑफ अर्थसर्फे ज्यावेळेला होतं त्यावेळेला ह्युमन बीइंग तयार झालेत असं नाही आहे बाळांनो. म्हणजेच ज्यावेळेला अर्थसर्फेचं फॉर्मेशन झालं त्याला प्रोटोझोनचं फॉर्मेशन झालं होतं. त्याच्यानंतर सेलचं स्ट्रक्चर, सेलचं जनरेशन झालं, सेलनंतर सेल युनाईट व्हायला स्टार्ट झालं, टिश्यू लेवल आलं, टिश्यू युनाईट टू फॉर्म स्पेशल सिस्टीम अँड सिस्टीम युनाईट टू फॉर्म ऑर्गन्स, ऑर्गन युनाईट टू फॉर्म स्पेशल बॉडी. आता हे सगळंचं सगळं फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये जे काही आपले इकॉलॉजिकल पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये इकॉलॉजिकल सक्सेशन्स असं बोललं जातं, आणि आपण त्याला काय बोलतो इवॉलॉजी, इव्होल्युशन्स. आता इव्होल्युशन म्हणजे काय, तर आपलं जे काय फॉर्मेशन होतं ते जर आपले पूर्वज बघितलं तर मंकी स्टेजला होतं. कारण मंकीमध्ये पण मंकीचे बरेचसे स्टेप्स, म्हणजे आपण 9 स्टेपमधून आपण तयार झालोय. म्हणजे याचा अर्थ काय, तर पहिला ऑर्गॅनिझम आणि लास्ट ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये बराचसा टाइम स्पॅन होता. तो पार्ट आता तुम्हाला इतिहासमध्ये किंवा बाकीच्यामध्ये थोडा माहिती आहे. तर या लाईफ स्पॅनमध्ये जसं जसं चेंजेस होत जातील तसं शेवटी आपल्याला ह्युमन बीइंगचं फॉर्मेशन झालं. मग ह्या कंडिशनमध्ये जर तुम्ही लक्षात घेतला तर सगळ्याचा सगळा हा पार्ट जो आहे तो इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे. जसं जसं इन्व्हायरमेंटमध्ये जसं जसं अर्थ सर्फेसमध्ये चेंजेस व्हायला स्टार्ट झाले तसं ऑर्गॅनिझममध्ये चेंजेस व्हायला स्टार्ट झाले. हे सगळे चेंजेस जे आहेत ते स्टडी करणं म्हणजेच थोडक्यात काय म्हणून बायोडायव्हर्सिटी. म्हणजेच पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, द डिग्री ऑफ व्हेरिएशन्स ऑफ लाईफ फ्रॉम अँड इकोसिस्टीम आर कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. हे सगळं इकॉलॉजिकल स्टडी करणारच, व्हेरिएशन फॅक्टर पण आपण स्टडीमध्ये ठेवणार, आणि हा सगळा स्टडी एकत्र होल स्टडी जो आहे त्याला काय म्हटलं जातं बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी जे आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गरज का होती. एक साधं एक्झाम्पल बघू शकताय. समजा की आपल्याकडं इव्होल्युशनमधले ते 9 फॅक्टर नसते, समजा जस्ट एक्झाम्पल म्हणून बघू शकताय, आणि आपण जो शेवटचा आहे म्हणजे 9th पार्ट जो आहे तो आपण ह्युमन बीइंग आहे, मग तो पार्ट जर डायरेक्ट अर्थ सर्फेसमध्ये आपण स्टडी करायचा झाला तर त्याचं फॉर्मेशन कशापासून झालं असं जर एकच प्रश्न विचारल्याप्रमाणे तर त्याचा आन्सर आपल्याला सांगता येणार नाही आहे. म्हणजे हे लक्षात आलं का, बघा आत्ता आपल्यासमोर जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते प्लांट स्पेसिस असू दे, इव्हन ॲनिमल स्पेसिस असू देत, यांचं सगळ्यांचं जर बेसिक युनिट विचारलं तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. आणि हे जर बेसिक युनिट सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जे काही नवीन चेंजेस मिळतील ते त्या त्यावेळेला रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. आणि हे रेकॉर्डिंग जे आहे ते वेगळ्या फॉर्ममध्ये रेकॉर्ड केलं जातं. काही जणांसाठी ग्राफिकली रिप्रेझेंट आहे, मोनोग्राफ बनवतात, काही वेळेला मॅन्युअल्स बनवतात. ह्या सगळ्या थ्रू हे सगळे रेकॉर्ड ठेवले जातात. आणि जसं जसं टाइम मिळत जाईल तसं हे पाठीमागचं रेकॉर्ड बघायचं, पुढचं रेकॉर्ड बघायचं, म्हणजे आपल्याला त्यातला डिफरन्स लक्षात येतो, त्यातलं व्हेरिएशन्स लक्षात येतं. आणि मग तसं जर असेल तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं
ओवर नीड ऑफ कॉन्जर्वेशन दैट फर्स्ट पॉइंट वी हैव टू मेंटेन इकोलॉजिकल बैलेंस अतिशय महत्वाचा पॉइंट है सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गरज का वाजली तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकोलॉजिकल बॅलन्स कारण अर्थ सर्फेसवरती जे बायोमास आहे जी बायो एनर्जी आहे ते सगळंच्या सगळं काय असायला पाहिजे स्टेबल असायला पाहिजे बॅलन्स असायला पाहिजे नाहीतर असं व्हायचं आपण पुढे पुढे चेंजेस होत यायचे आणि पाठीमान समजा सगळं डिस्टर्ब होत असेल तर त्याला अर्थ नाही आहे म्हणून आणि त्याच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचं इफेक्ट जे आहे अर्थ सर्फेसवरचे ते बघायला मिळणार नाही आहे म्हणजे याचा अर्थ एक म्हणजे इकोलॉजिकल बॅलन्स ठेवायचा असेल तर कंपल्सरी बायोडायव्हर्सिटीचा स्टडी किंवा बायोडायव्हर्सिटी फॉलो करणं गरजेचं आहे समजा की एखादा ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये चेंज व्हायला लागेल म्हणजे आपल्याकडे ती लोअर व्हरायटी पण पाहिजे ती हायर व्हरायटी पण पाहिजे म्हणजे आपल्याला त्यांना कंपल्सरी कॉन्झर्व करून घेणं गरजेचं आहे तर इकोलॉजिकल बॅलन्स होणार कारण आता सर्फेसवरती काही हार्मफुल व्हरायटी आहेत काही युजफुल व्हरायटी आहेत मग आता असा विचार करा की नाही नाही आपल्याला युजफुलच फक्त गरजेचं आहे तेवढंच असू देत असं नाही बळा जेवढ्या युजफुल व्हरायटी आहेत तेवढ्या कंपल्सरी हार्मफुल असतील तरच इकोलॉजिकल बॅलन्स असेल फॉर एक्झाम्पल त्याच्यातलं आपण ते आपलं पण एक्झाम्पल देऊ शकते फॉर एक्झाम्पल समजा की आपलं रेस्पिरेशन आहे ह्युमन बीइंग रेस्पिरेशन करतात प्लांट स्पेसिस काय करतात फोटोसिंथेसिस करतात एक एक्झाम्पल म्हणून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर फोटोसिंथेसिसमध्ये काय असते टू रिलीज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम प्लांट बॉडी प्लांट बॉडीकडून काय केलं जातं ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो किंवा रिलीज केला जातो अँड दिस ऑक्सिजन ॲक्सेप्टेड बाय ॲनिमल बॉडी म्हणजेच आपल्यामध्ये काय होणार रेस्पिरेशन मग आपण ते इनहेल करणार त्यातला ऑक्सिजन काढून घेणार ब्लडमध्ये टाकणार ब्लडमध्ये टाकलं की आपली सर्क्युलेटरी सिस्टीमचे ट्रान्सफर करणार ट्रान्सपोर्टेशन नंतर आपल्याला एनर्जी मिळणार म्हणजे आपल्या बॉडीचं फंक्शन चालू म्हणजे त्यांच्या बॉडीतनं ऑक्सिजन टाकल्याशिवाय आपण ऑक्सिजन ॲक्सेप्ट करू शकत नाही ह्यालाच बोलतात बघून इकोलॉजिकल बॅलन्स कारण त्यांनी टाकलेला ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये असेल आणि ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन आपण ॲक्सेप्ट करणार ह्या दोन्ही कंडिशनमध्ये दोन्ही एक्झाम्पल जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ही जर एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायची असेल तरच आपण ते इकोलॉजिकल बॅलन्स ठेवू शकतो नसेल तर असं होईल की अर्थ सर्फेसवरती ऑक्सिजनचा हायर अमाऊंट होईल किंवा असं तरी होईल की अर्थ सर्फेसवरती कार्बन डायऑक्साईडचा अमाऊंट हायर होईल कारण आपण रेस्पिरेशन काय करतोय CO2 बाहेर टाकतोय पुन्हा तो CO2 जो आहे ते प्लांटमध्ये ॲक्सेप्ट करतात म्हणजे प्लांट ऑक्सिजन लिबरेट करणार CO2 ॲक्सॉर्ब करणार आपण काय करणार CO2 लिबरेट करणार O2 ॲक्सॉर्ब करणार म्हणजे दोघांनी मिळून काय केलं इकोलॉजिकल बॅलन्स ठेवला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इकोलॉजिकल बॅलन्स ठेवायचं असेल तर बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन कंपल्सरी गरजेचं आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं तो स्टडी बायोडायव्हर्सिटी अँड पॉप्युलेशन एक्सप्लोर अर्थसर्फेसवरचा पॉप्युलेशन हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे पॉप्युलेशन म्हणजेच काय टू ग्रोथ किंवा टू इन्क्रीजिंग नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑर इंडिव्हिज्युअल मेंबर्स आर कॉल्ड एज पॉप्युलेशन एखादा ऑर्गॅनिझम घेतला एखादी व्हरायटी घेतली तर त्याचा अर्थसर्फेसवरती नंबर इन्क्रीज होणं त्याला सगळ्यात बोललं जातं पॉप्युलेशन मग पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय तर हा पॉप्युलेशनचा नंबर जो आहे तो एक फिक्स असायला पाहिजे आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थसर्फेसवरती आता जर बघितला तर प्रत्येक देशाला एक स्पेसिफिक असं एरिया आहे त्या एरियामध्ये एक स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल नंबर्स फक्त असायला पाहिजे त्या स्पेसिफिक नंबरच्या वर जर ते गेलं तर त्याला काय बोललं जातं पॉप्युलेशन एक्सप्लोजन त्याच्यामध्ये ओव्हर पॉप्युलेशनचे कन्सेप्ट असते तसं जर झालं तर बघा बऱ्याचशा गोष्टींच्यावरती इफेक्ट होतो त्याचा कारण ॲटमॉस्फिअरिक पॉप्युलेशनमुळं पोल्युशनचा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा पुन्हा एवढ्या सगळ्यांना जे काही मटेरियल पोहोचवणार म्हणजे जे काही आपलं फूड असेल इव्हन ज्या बाकीच्या फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या कमी पडणार म्हणजे तो नंबर काय असायला पाहिजे बॅलन्स असायला पाहिजे बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याकडे पाठिंबाचा रेकॉर्ड पाहिजे जर ते रेकॉर्ड नसेल तर आपण काय करणार पुढं पुढंच कंटिन्यू होणार आणि पाठिंबा तो हायर नंबर जो आहे त्या नंबरला पाहिजे तो नंबर जर नाही मिळाला तर तो नंबर ॲटोमॅटिकली डिस्ट्रॉय होईल असं प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बाबतीत असते बरं त्याच्यासाठी बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन जे आहे ते अतिशय गरजेचं आहे दोन फॅक्टर आहेत पण अतिशय महत्त्वाचे फॅक्टर आहे आता पुढं हे कॉन्झर्वेशन जे आहे ते कॉन्झर्वेशन नेमकं कसं करतात तर त्याच्यामध्ये कॉन्झर्वेशनसाठी दोन कंडिशन दिले दोन पाथ दिलेले आहेत त्यातला पहिला पाथ आहे इन सिटू कंडिशन दुसरा पाथ जो आहे तो एक्स सिटू कंडिशन इन सिटू कंडिशनमध्ये सरळ सरळ डेफिनेशनमध्ये जी कंडिशन ॲप्लाय केलेली आहे ती त्यांनी डायरेक्ट दिलेली आहे टू अटेम्प्ट द स्लो डाऊन ऑर स्टॉप रिव्हर्स लॉस इन द नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज इन सिटू कंडिशन म्हणजे फॉर एक्झाम्पल असं बळालो जो काय ऑर्गॅनिझम समजा एखादी रेअर स्पेसिस आहे त्याच्या लाईफमध्ये पाठीमागं काय घडलं याचा इफेक्ट बघायचा नाही तर आज समजा आपल्याला एखादं प्लांट असं मिळालं की जे एक वेळ एक प्लांट फक्त अर्धसर्फेसवरती शिल्लक आहे जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्ही घ्यायचं आहे ते प्लांट या कंडिशनला आत्ता आपण त्याचे जे काही असेल ते ग्रोथ किंवा त्याचं जे काही नॅचरल हॅबिटॅट आहे ते त्याला सप्लाय करायचं आणि त्याचं ग्रोथ फॅक्टर जो आहे तो तिथून पुढे स्टडी करायचं म्हणजे आपल्याला हे लॅबमध्ये इवन आपलं म्युझियम असेल तिथं इवन आपलं बॉटनिकल पार्क आहे तर बॉटनिकल गार्डन्स आहे झुलॉजिकल पार्क आहे तिथं ते ऑर्गॅनिझम आणून स्टेबल करायला पाहिजे त्याला काय बोललं जातं बाबा इन सिटू कंडिशन
कंडिशन म्हणजे त्यांचा रिवर्स लॉस बघायचा नाही किंवा त्यांचा स्लो डाऊन फॅक्टर बघायचा नाही तर आहे या कंडिशनला इथून पुढे त्याची ग्रोथ झाली पाहिजे त्याला बोललं जातं इन ए सी टू कंडिशन कॉन्झर्वेशन ना. दुसरं आहे एक्स सी टू टू प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन प्रोव्हाइड कंडिशन सिमिलर टू दॅट नॅचरल हॅबिटॅट आर वर्ड एज एक्स सी टू कंडिशन. हे मात्र कशासाठी असणार आहे तर ज्या व्हरायटी आत्ता ऑलरेडी आहेत ज्यांचा नंबर पण हायर आहे पण आपल्याला स्टडी करायचं आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी स्पेशल म्युझियम बनवणार त्याच्यात ते आणून ठेवणार, झुलॉजिकल पार्क बनवणार त्याच्यात ते आणून ठेवणार, बॉटॅनिकल गार्डन बनवणार त्यात ते आणून ठेवणार. म्हणजे बाहेरच्या एरियामधलं सगळं कलेक्शन करून एका ठिकाणी आपण ते ठेवणार त्याला बोललं जातं आम्ही एक्स सिटी कंडिशन. इन सिटी कंडिशनला ज्या कंडिशनला तो ऑर्गॅनिझम असेल तिथून पुढचा सगळा स्टडी असेल आणि एक्स सिटीला मात्र त्याचा नंबर बऱ्यापैकी असेल पण आपण तो एकत्र स्टोअर करून स्टडी करणार त्याला काय बोललं जातं एक्स सिटू कंडिशन. म्हणजे कॉन्झर्वेशनमध्ये दोन्ही प्रकारे कॉन्झर्वेशन करू शकताय, इन सिटीला पण करू शकताय आणि एक्स सिटीला पण करू शकताय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे कॉन्झर्वेशन आहे त्या कॉन्झर्वेशनमध्ये स्टडी करण्यासाठी एक नवीन कन्सेप्ट ॲड केलेली आहे त्याला बोललं जातं टेक्झोनॉमिकल की. हा एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की म्हणजे किल्ली तसं सेम पार्ट घेतलं तरी चालेल तर टेक्झोनॉमिकल की. आता हे सगळंच्या सगळं कॉन्झर्वेशन बडबडायला गेलं, हे सगळं ऑर्गॅनिझम आपल्याकडे स्टोअर पाहिजे म्हणून सांगायला लागले, हा सगळा फॅक्टर आपल्याकडे एकत्र रेकॉर्ड पाहिजे म्हणून सांगायला लागले, त्याच्या मोनोग्राफ बनवा, त्याचे रेकॉर्ड जे ते मॅन्युअली ठेवा, त्याच्या रेकॉर्डसाठी आपल्याला नवीन काय सिस्टीम करता येईल ती सक्रिय आपण करू शकतो. पण ही सगळी सिस्टीम जर ॲप्लाय करायची असेल तर टेक्झॉनॉमीमध्ये एक स्पेशल पार्ट यूज केला जातो म्हणजे टू स्टडी द व्हेरिएशन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल बाय युजिंग टेक्झॉनॉमिकल की. आता की म्हणजे नेमकं काय तर टेक्झॉनॉमिकल स्टेटमेंट्स म्हणजे एखादा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर स्टडी करणं म्हणजे बाबा की. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय, समजा की फॉर एक्झाम्पल आता आपल्याला हे ना ट्वेल्थला डिटेलमध्ये पॉईंट आहे, आता फक्त जसं एक दोन वाक्यात फक्त एक्सप्लेनेशन दिले. समजा की आपल्याला मेंडल्स माहिती आहेत बरोबर, मेंडलचे लॉ माहिती आहेत आपल्याला, त्या कारण व्हेरिएशन किंवा जेनेटिक फॅक्टर जो आहे तो तिकडून आलेला आहे, त्यांनी ज्याला स्टडी त्याला स्टार्ट केलं म्हणून त्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा फॅक्टर यूज केला होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी पी प्लांटवरती त्यांचं सगळं एक्सप्लेनेशन आहे वाटाणा वरणी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे ज्याला त्यांनी वाटाण्यावरती म्हणजे पी प्लांटवरती ज्याला त्यांचा रिसर्च स्टार्ट केला त्याला त्यांनी त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स कलेक्ट केले. कारण सपोज की ते एक्झाम्पल समजा नाही समजलं दुसरं एक्झाम्पल बघूया कारण ते लक्षात येणार नाही तुमच्या. फॉर एक्झाम्पल समजा की आता ह्युमन बिईंगमधलंच बघायचं आहे तर ह्युमन बिईंगमध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे त्या मटेरियलमध्ये बरंचसं व्हेरिएशन असते. म्हणजे आपण जनरेशन टू जनरेशन हे व्हेरिएशन बघू शकतोय. म्हणजे समजा तुमची आजी आजोबा ती थोडीशी वेगळी असतील, मम्मी पप्पा ती थोडीशी वेगळी असतील, आता तुम्ही थोडं वेगळा असाल, तुमचे ऑफस्प्रिंग ते थोडे वेगळे असतील. म्हणजे जनरेशन टू जनरेशन व्हेरिएशन आले, चेंजेस आले. मग आता चेंजेस आले ते जर स्टडी करायचं असेल तर आपल्याकडे एक ठाम कॅरेक्टर पाहिजे. समजा की आपण आता कलर फॅक्टर घेतला तर आपल्या आजी आजोबा समजा एकदम म्हणजे सेंटर कलर आपला सावळा कलर त्या कलरमध्ये होते. समजा पप्पा मी गोरे आहे, समजा तुम्ही जे आहेत तेही गोरे आहात आणि तुमचा ऑफस्प्रिंग जे आहे त्याच्यामध्ये पुन्हा सावळा कलर आला, मला काय सांगायचं लक्षात आलं बघा. म्हणजे आपण एक कॅरेक्टर आपण स्टडीसाठी घेतलं बघा, कुठलं घेतलं तर स्किन कलर बरोबर. आता स्किन कलरमध्ये जर एवढे व्हेरिएशन येत असतील तर आपण ते एकच कॅरेक्टर प्रत्येक जनरेशनला स्टडी करणार. म्हणजे दिस कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर कॉल्ड ॲज की पॉईंट्स. लक्षात आलं? म्हणजे की म्हणजे असा एखादा पॉईंट कलेक्ट करायचा त्यातला की स्टडीसाठी आपल्याला तो इझी होईल. एखादा प्लांट घेतला तर त्या प्लांटची हाईट बघू शकतोय बरोबर. आधी आपल्याकडे जे राईसच्या व्हरायटी होते त्या हायटेड होत्या, नंतर आपण हाईट कमी केली, अजून थोडी कमी केली, अजून थोडी कमी केली, म्हणजे कॅरेक्टर काय करतो बाबा हाईट. म्हणजे एक कॅरेक्टर घेऊन आपण ज्याला स्टडी करतो त्याला काय बोलायचं आहे की पॉईंट. आणि हे सगळ्याचे सगळे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ज्याला स्टडी केले जातात त्याला ते सगळेच्या सगळे एका स्पेसिफिक वर्डच्या अंडर स्टडी केले जातात त्याला बोललं जातं लीड. म्हणजे की पॉईंट किंवा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जिथं स्टडी केले जातात त्याच्यासाठी स्पेशल स्टेटमेंट बनवलं जातं आणि त्या स्टेटमेंटला काय बोललं जातं लीड. कारण कसं असते हाईट सांगायला पाहिजे, म्हणजे हाईट एक्झॅक्ट सांगायला पाहिजे. समजा 5 सेंटीमीटर हाईट सांगितली तर 5 सेंटीमीटर हाईट पहिल्या स्पेसिक जी असेल ज्याला व्हेरिएशन मिळणार त्याला सेकंड जनरेशनला. समजा ती हाईट 6 सेंटीमीटर झाली तर 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर या दोघांच्या मधला डिफरन्स म्हणजे आपल्याला व्हेरिएशन फॅक्टर मिळाला. मग ज्याला आपण ती व्हॅल्यू सांगतो त्याला त्या स्टेटमेंटला बोललं जातं बाळून लीड. म्हणजे की पॉईंटमध्ये तुम्ही कुठलंही कॅरेक्टर घ्या ते कॅरेक्टर एक्सप्लेन करणं म्हणजे आपलं लीडचं एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे स्टेटमेंट ऑफ द टेक्झॉनॉमिकल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर कॉल्ड एज लीड बरोबर. म्हणजे की पॉईंटनं पण आपण हा सगळा फॅक्टर स्टडी करू शकतोय. आता याच्याशी रिलेटेड जो आहे तो सेकंड चॅप्टरमध्ये आपल्याला हा की पॉईंटचा सगळा फॅक्टर दिलेला आहे स्टडीसाठी. समजलं? आता परत पुन्हा पुढच्या चॅप्टरला परत हा पॉईंट लागेल. समजलं का? इथं हा पहिला चॅप्टर संपला. राहिला तो म्हणून
चैप्टर जो है तो नेक्स्ट लेक्चरला